तो मित्रांसोबत पार्टीला गेला. 8 दिवसापर्यंत तो घरी परतला नाही, पण तत्पूर्वी मित्र घरी आला नाही म्हणून एकाने आत्महत्या केली. 6 जण हे मित्र एका पार्टीसाठी जमले होते, मात्र नंतर आढळला त्याचा मृतदेह. काय आहे हे बहुचर्चित दारूचं पार्टी प्रकरण पाहूयात या खास रिपोर्टमधनं. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही पाहत आहात लोकमत डिजिटल न्यूज नेटवर्क. नाशिकच्या गोदाकाठी असलेल्या गोदा पार्क इथे 6 जण मित्र हे 8 तारखेला दारूच्या पार्टीसाठी एकत्र जमले. दारूच्या पार्टीला एकत्र जमल्यानंतर 5 मित्र हे आपापल्या घरी गेले, मात्र दीपक दिवे हा घरी परतलाच नाही. म्हणून त्याच्या घरच्यांनी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली. या चौकशी दरम्यान 5 मित्र आणि दीपक हा सोबत दारूची पार्टी करत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याच्या 5 मित्रांना चौकशीसाठी नाशिकच्या गंगापूर पोलीस स्थानकामध्ये बोलवलं. त्याच्यात पोलिसांकडून त्या दीपकचं काय झालं याची विचारणा करण्यात आली, मात्र मित्रांकडून वेगवेगळे उत्तरं देण्यात आले. तो फोनवर बोलत होता, तो कुणाशी बोलत होता आणि तो निघून गेला, असे उत्तरं त्याच्या बाकीच्या मित्रांनी दिले. याच दरम्यान बेपत्ता असलेल्या दीपक दिवेचा मित्र विजय जाधव याने नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या केली. नातेवाईकांनी आरोप केला का पोलिसांनी ह्याला तपासासाठी बोलवलं, ह्याला टॉर्चर केलं, त्या पोलिसाच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. तब्बल 8 दिवसांनी दीपक दिवेचा मृतदेह नाशिकच्या गोदापात्रामध्ये तरंगत आढळला. याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलिसांसमोर एक तपासाचं आव्हान निर्माण झालं. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला, शवविच्छेदन केलं आणि ह्या तपासात समोर आला तो दीपक दिवेच्या हत्येचा प्रकार. या संदर्भात नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी दीपक दिवे याच्या सोबत असलेले जे मित्र होते त्यांना तपासासाठी ताब्यात घेतलं. आर्थिक कारणावरनं यांच्या देवाणघेवाणवरून वाद झाला, त्यातून हे हत्याकांड झाल्याचं एक प्राथमिक माहितीही समोर आली. याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलीस स्थानकामध्ये 4 जणांच्या विरुद्ध पोलीस आता तक्रार दाखल करण्याचं काम सुरू करत आहे. मात्र नाशिकचं गोदा पार्क हे दारूचा अड्डा बनल्याचं देखील समोर आलंय. नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशेष करून गोदा काठलखत गोदा पार्क आहे आणि तिथे वेगवेगळे टवाळखोर हे जमतात, दारू पितात आणि इथून वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते घडतात. त्यामुळे नाशिककर आता गोदाकाठी पोलिसांच्या गस्तीची मागणी करू लागले आहेत. दीपक दिवेचा मृतदेह आढळला, विजय जाधवनी आत्महत्या केली, अजून या प्रकरणामध्ये काय नवनवीन खुलासे समोर येतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुकच्या चॅनलला फॉलो करा. यूट्यूबला बघत असाल तर यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.